नितीन देसाई यांनी 180 कोटीचे कर्ज घेतले होते. या कर्जाची वसुली करण्यासाठी सर्व खात्याचे अधिकार कंपनीकडे सोपवण्यात आले. काल विधानसभेत आशिष शेलार यांनी नितीन देसाई यांना त्रास देणाऱ्या एका बिझनेसमनचे नाव जाहीर केले. कंपनीचे CEO रशेश शहा यांनी नितीन देसाई यांना त्रास दिला असे भर सभेत बोलले. त्यानंतर बॉलिवूडमधल्या आणखीन एका मोठ्या कलाकाराचे नाव यात आहे असेही म्हटले गेले. 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. त्यात लालबागच्या राजाला त्यांनी अखेरचा नमस्कार असेही म्हटले होते. तर एका ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी 4 बिझनेसमनची नावं जाहीर केली. ते चारही बिझनेसमन मला मानसिक त्रास देत आहेत, माझी फसवणूक करत आहेत असे त्यांनी क्लिपमध्ये उघड केले. ज्या ठिकाणी नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली त्या ठिकाणी जमिनीवर त्यांनी दोरीच्या साह्याने एक धनुष्यबाण काढला होता. हे धनुष्यबाण पाहून नितीन देसाई यांना नेमकं काय सुचवायचं होतं असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र स्वतः नितीन देसाई यांनीच या धनुष्यबाणाचे कोडे उलगडले आहे. आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी या धनुष्यबाणाचा उल्लेख करताना म्हटले आहे की ND स्टुडिओचं शिवधनुष्य उचललं पण ते आता खाली ठेवण्याची वेळ आली आहे. मी संकटातून बाहेर पडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण पडू शकलो नाही, आता थांबायची वेळ आली आहे असं त्यांनी त्या रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं आहे.